करेंट लीडर्स सैनिकाला 33 वर्ष हे 33 वर्षाचा असताना रिटायर झाले 35 वर्षाचा असताना रिटायर झाले नंतर नोकरीसाठी दर दर भटकतात आज 5 वर्ष माझ्याबरोबर लढलेला सैनिकाला 9 वर्ष लागले नोकरी मिळायला आणि 40,000 पगार घेणाऱ्या माणसाला 12-13 हजार रुपये पेन्शनवर आणून ठेवल्यानंतर त्याला नोकरी का देत नाही 74 शिक्षक कृषी सहाय्यक 74 कृषी सहाय्यक यांना सिलेक्ट केलेलं आहे सरकारने पण सिलेक्ट केले सगळे परीक्षा घेतली त्यांना सिलेक्ट कोर्स नाही 6 महिन्याचा मग आम्ही सीएम कडे गेलो मग सीएमनी त्या केसवर असं सांगितलं की पहिले ह्याला घ्या आणि मग त्यांना कोर्स करायला आज 180 आहे 2018 पासून 40,000 वेकन्सी आहेत त्यांना घेत का नाही मंडळा संपवलं सरकारने आता IAS अधिकारी त्याचा प्रमुख केला पूर्वी फक्त सैनिकांचे ब्रिगेडियर कर्नल असायचे त्यांना संबंध त्यांना कळायचं आता अर्धे सैनिक कल्याण अधिकारीच नाही आहेत तर सैनिक कल्याण मंडळ तुम्हाला जगवायचं आहे का मारायचं आहे हे सरकारने ठरवावं आणि रिक्त पदे ताबडतोब भरून द्यावी आता आम्ही मॅस्को बनवला मॅस्को म्हणजे कॉर्पोरेशन आहे सैनिकांचं ते कशासाठी बनवलं होतं सैनिकांना उद्योजक बनवण्यासाठी पण इथे गार्ड बोर्ड देतात गार्ड लावतात आणि तेही बाहेरचे लोक घेतात UPहून आलेले BRहून आलेले लोकांना सिव्हिलांना त्याच्यात नोकरी देतात सैनिकांना देत नाही सैनिकाच्या मुलांना देत नाही आणि हा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला सैनिकांना देत नाही तर त्यांचं मुलांचं काय त्यांच्या पत्नीचं काय त्यांना तुम्ही सैनिकाच्या आरक्षणात सामील करा सैनिकांच्या कुटुंबियांसाठी म्हणजे शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी ज्या काही योजना किंवा ज्या काही घोषणा केल्या जातात त्याची कितपत पूर्तता होते त्या संदर्भातचा संघर्ष कायम करावा लागतो शहीद सैनिकांचं तर अनेक लोक आता कारगिल युद्धापासून वाट बघतायत काही ऑफिसरच्या स्त्रियांना त्यांनी नोकरी दिली पण असे अनेक सैनिकांच्या पत्नी आहेत आणि त्यांचे मुलं आहेत त्यांच्याकडे लक्षच दिलेलं नाही ॲट्रॉसिटीच्या मागणीबरोबर हां सर्वात महत्त्वाची गोष्ट की जे सैनिकांवर हल्ले व्हायला लागले आहेत पोलिसांनी हल्ले केलेले आहेत आम्ही DG पोलिसांना जाऊन भेटून त्यांना ॲक्शन घ्यायला सांगितलं ते घेत आहेत असं म्हणाले तर हे हल्ले जे होत आहेत हे थांबत नाही आहेत म्हणून आम्ही आता विचार करत आहोत की ॲट्रॉसिटी ॲक्टसारखा कायदा सैनिकांच्याबद्दल निर्माण व्हावा आणि सैनिकांना संरक्षण द्यावं अशी चर्चा चालू आहे जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमच्या आंदोलनाचं काय इशारा आहे थोडक्यात ती भूमिका स्पष्ट करा सैनिक फेडरेशन हे नुकतंच निर्माण झालं कारण सैनिकावर प्रचंड अन्याय होत आहे सर्वात पहिली गोष्ट की सैनिक 33-35 वर्षी रिटायर केला जातो सैन्यातून बाकी लोकांना सिव्हिलमध्ये काम करणारा 58 वर्षापर्यंत नोकरी मिळते मग सैनिकावर हा अपमान का हा अन्याय का आणि म्हणून सैनिकांना साईडस्टेप करा त्यांना रिटायर करू नका अशी आमची अनेक वर्षाची मागणी आहे ती सरकारने दखल घ्यावी विशेषतः पोलीस खात्यासारखं BSF CRPF हे ITBP यामध्ये सैनिक फार फिट आहेत त्यांना घेण्यात यावं आम्ही आता इकोलॉजिकल टास्क फोर्स बनवली औरंगाबादला एकच कंपनी सरकारने केली 2 लाख झाडं लावली आणि 80% झाडं जगली ही सैन्याची पद्धत असते त्यामुळे प्रत्येक विभागात सैनिकांना घेता येतं सैनिक ट्रेंड आहे तो शिक्षक होऊ शकतो तो तलाठी होऊ शकतो तो मामलेदार होऊ शकतो पण क्लास 1 आणि क्लास 2 त्याला जागाच नाही ठेवलेली नाही ती त्यांनी दिली पाहिजे नंबर 2 अनेक सैनिकांवर अत्याचार होतात पोलिसांनी मारहाण झाल्याचे केस झालेले आहेत सैनिकांच्या कुटुंबावर अत्याचार होतात मारहाण होते सैनिक सीमेवर आहे आणि अशा पद्धतीत पोलीस काहीच करत नाही अशी परिस्थिती आलेली आहे आणि म्हणून आम्ही SP अध्यक्षतेखाली एक कमिटी करावी अशी आमदाराची आमची कमिटी मी आमदार असताना दिली होती पण आजपर्यंत गव्हर्नमेंटनी त्या GR काढूनसाठी नेमलेले नाहीत तर सैनिकांची सुरक्षा तिसरी गोष्ट आहे की सैनिकांची जमीन बळकावली जाते सैनिकाच्या जमिनीकडे जाणारे रस्ते अडवले जातात प्रचंड त्रास सैनिकांना होतो आहे आणि त्याच्यावर सरकारकडनं प्रोॲक्टिव्ह अशी भूमिका नाही आहे आता सैनिकांसाठी या सरकारने घरपट्टी माफ केलेली आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत पण आम्ही म्हणून 26 तारखेला कारगिल विजय दिवशी आंदोलनाची नोटीस दिली होती की हा सगळे अन्याय अत्याचार आमच्यावर होत आहेत ह्याच्यावर ॲक्शन घेत नाही आणि पण आता भुसे मंत्री सैनिक कल्याणचे आहेत त्यांनी 27 तारखेला आमची मीटिंग बोलवली आहे तरीसुद्धा
प्रत्येक जिल्ह्यात आपले सैनिक फेडरेशनतर्फे इतर संघटनातर्फे कलेक्टरला आपण निवेदन देणार, आमचा निषेध नोंदवणार आहोत.